ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुण्यातल्या टिळक स्मारक येथे स्वरोत्सव याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं. शास्त्रीय उपशास्त्रीय रचनांनी रंगलेली मैफिल, व्हायोलिन बासरीची चित्तवेधक जुगलबंदी आणि अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग या अभंगाने रसिकांच्या मनाचा घेतलेला ठाव असा त्रिवेणी संगम जुळून आला तो सुरजन फाउंडेशन आणि नांदेड सिटी आयोजित ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवात. 2 वर्षानंतर आयोजित केलेल्या या स्वरोत्सवाला रसिकांच्या भरभरून मिळालेल्या प्रतिसादाने कलावंतही सुखवल्याचं पाहायला मिळालं. आणि या स्वरोत्सवाची सांगता आज टिळक स्मारक मंदिरात करण्यात आलेली आहे. बोलावा विठ्ठल या अभंगाने मैफलीचा समारोप आज करण्यात आला. तेजस उपाध्ये यांच्या व्हायोलिन आणि सौरभ वर्तक यांच्या बासरी वादनाच्या जुगलबंदीने मैफिलीत रंगत आली. उन्मेश बॅनर्जी यांनी समर्पक तबला साथ केली. स्वरोत्सवाची सांगता विदुषी आरती टिकेकर यांच्या मैफिलीने झाली. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात राग बागेश्रीमधील कोणगत भई मोरी या विलंबित 3 तालातील बंदिशीने केली. यावेळी कलाकारांचा सत्कारही करण्यात आला. स्वरोत्सवाची सांगता अतिशय उत्साहाने झाली.